आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. प्राथमिक शाळेतील शिक्षणाचा दर्जा आदर्शवत, धनाजी पाचनकर. साके प्राथमिक शाळेत नवागतांचे पाठ्यपुस्तके, गुलाब पुष्प देऊन उत्साहात स्वागत. कागल तालुक्यातील साके येथील विद्या मंदिर साके प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे पाठ्यपुस्तके आणि गुलाब पुष्प देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठ्या चैतन्यपूर्ण वातावरणात इयत्ता पहिलीच्या नवीन प्रवेश केलेल्या आणि सर्वच विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प आणि पाठ्यपुस्तके देऊन स्वागत हमीदवाडा कारखान्याचे संचालक सरपंच धनाजी पाचनकर, विश्वास पाटील, रघुनाथ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना सरपंच पाचनकर म्हणाले, जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेत पहिली ते सातवी पर्यंत शिक्षण घेऊन बाहेर पडलेले विद्यार्थीच आज उच्च गुणवत्ता यादीत चमकले आहेत. त्यामुळे प्राथमिक शाळेतील शिक्षणाचा दर्जा हा आदर्शवत आहे. याचे सर्व श्रेय जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील अध्यापकांना जात असून प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश जिल्हा परिषद शाळेच्या वर्गात करून एक आदर्श भावी नागरिक घडवावा असे आवाहन बाचनकर यांनी केले. शाळेत पहिल्याच दिवशी सर्वच विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. नवीन कपडे, नवीन पुस्तके. उन्हाळी दीर्घ सुट्टीनंतरचा शाळेचा पहिलाच दिवस असल्याने मित्र मैत्रिणीच्या समवेत हसत खेळत आजचा नववर्षाचा पहिला शैक्षणिक दिवस बालकांनी उत्साहात घालवला. कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य मोहन गिरी, पंचायत समितीच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका एस एल मुल्ला, राजू शेंडे, सुरेश सा पाटील, डॉक्टर हिंदूराव पाटील, दत्तात्रय पाटील, प्रकाश मगदूम, भानुदास पोवार, विजय पाटील, नामदेव पाटील, धनाजी माने, संभाजी आसबे, सौ प्राजक्ता जाधव, विद्या पोवार आदी उपस्थित होते. स्वागत मुख्याध्यापक दत्तात्रय जाधव यांनी केले तर आभार दत्तात्रय पाटील यांनी मानले. महानकारी न्यूज साठी साकेहून सागर लोहार.